नमस्कार मित्रों, लोणार प्रीमियर लीग सीजन तीसरा यामध्ये चौथ्या दिवसामध्ये जे चार सामने झालेले त्यामधील पहिला सामना जो होता तो लोणार विदर्भ अकॅडमी वर्सेस लोणार रॉयल या दोन संघांमध्ये खेळला गेलेला तो सामना। लोणार विदर्भ अकॅडमी या संघाने प्रथम फलंदाजी करताना 100 धावा बनवले, 6 गड्यांच्या मोबदल्यात 100 धावा बनवल्या होत्या। त्याचा पाठलाग करताना लोणार रॉयल संघ हा केवळ 81 धावा बनवू शकला आणि हा सामना 19 धावांनी लोणार विदर्भ अकॅडमी या संघाने जिंकला। या सामन्यामध्ये दानिश पठाण या गोलंदाजानं विकेटची हॅट्रिक घेतली होती। त्यानंतर झालेला जो दुसरा सामना होता हा लोणार इंडियन्स विरुद्ध लोणार नाईट रायडर या दोन संघांमध्ये खेळला गेलेला तो सामना होता। या सामन्यामध्ये लोणार इंडियन्स संघानं प्रथम फलंदाजी करताना 64 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात हे लक्ष लोणार नाईट रायडर संघासमोर ठेवलेलं होतं आणि लोणार नाईट रायडर संघानं याचा पाठलाग करताना शेवटच्या चेंडूवरती हा सामना जिंकला 4 गड्यांच्या मोबदल्यात जिंकला। त्यानंतर झालेला तिसरा जो सामना होता हा लोणार रॉयल विरुद्ध लोणार फायटर या दोन संघांमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यामध्ये लोणार रॉयल संघानं प्रथम फलंदाजी करताना 91 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात बनवल्या होत्या। त्याचा पाठलाग करताना लोणार फायटर संघ हा केवळ 82 धावाच काढू शकला आणि हा सामना 9 धावांनी लोणार रॉयल संघाने जिंकला। त्यानंतर झालेला चौथा जो सामना होता हा लोणार सुपर किंग विरुद्ध लोणार विदर्भ अकॅडमी या दोन संघांमध्ये खेळला गेलेला तो सामना लोणार सुपर किंग संघानं नाणी फिकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि 8 गड्यांच्या मोबदल्यात 85 धावा या त्या संघानं काढल्या होत्या। त्याचा पाठलाग करताना लोणार विदर्भ अकॅडमी हा संघ 63 धावाच काढू शकला आणि हा सामना लोणार सुपर किंग संघानं 22 धावांनी जिंकला। हा झाला चौथ्या दिवशीचा पूर्ण चार सामन्यांबद्दलचा विस्तृत धावफलक। धन्यवाद।